सुख हे मान्यात नाही, सुख हे संपादन करण्याची गोष्ट नाही, सुख हे देण्यात आहे. कारण जे सुख तुम्ही इतरांना देता ते बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करतं. हा सिद्धांत तुम्ही घरी न्या. आणि अनिल सामंतने आता सांगितलं की त्याचं चिंतन करा, म्हणून प्रथम तुम्ही या सिद्धांताचं चिंतन करा. आता मी चिंतन करायचा जो बेस आहे तो मी आता सांगणारच आहे. तर सांगायचा मुद्दा, हा सिद्धांत क्रांतिकारक आहे. आणि जर जगात हा सिद्धांत गेला तर जग सुखी व्हायला वेळ लागणार नाही. आता पैसा आणि पुण्य असा मी या ठिकाणी विषय घेतलेला आहे. पैसा किती महत्त्वाचा आहे या सांगण्यासाठी प्रवचन करायची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण सर्वांना ते त्याचं महत्त्व ठाऊक आहे. पण पैसा कसा मिळवायचा याबद्दल मात्र पुष्कळ वेळेला आपल्याला असं दिसतं की माणसं पैसा वाटेल त्या मार्गाने मिळविण्याचा आज प्रयत्न करतात. ह्याचं कारण त्यांना कशाची भीती उरलेली नाही. पूर्वीच्या काळी देवाची भीती असे, आज विज्ञानाची प्रगती झाल्यामुळे देवाची भीती कमी झाली. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी धर्माची भीती होती ती गेली, राज्यकर्त्यांची म्हणजे राजाची भीती होती ती गेली. आणि आता भीतीच नसल्यामुळे वाटेल ते करून वाटेल ते केलं आणि पैसा मिळवला तरी आपलं काही बिघडत नाही असा एक समज लोकांचा झालेला आहे. गंमत अशी आहे की पैसा वाटेल त्या मार्गाने मिळवणं, अनिष्ट मार्गाने मिळवणं म्हणजे त्याला शापित पैसा असं म्हणतात. पैशाला आपण लक्ष्मी म्हणतो. ही लक्ष्मी दोन प्रकारची आहे, एक महालक्ष्मी आणि एक कडक लक्ष्मी. चांगल्या मार्गाने आपण जेव्हा पैसा मिळवतो तेव्हा महालक्ष्मी प्रसन्न होते, आणि जेव्हा अनिष्ट मार्गाने आपण पैसा मिळवतो तेव्हा कडक लक्ष्मी आपल्यावर वरदहस्त ठेवते. कडक लक्ष्मी याचा अर्थ कडक शिक्षा. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की निसर्गाचे नियम मी काल सांगितले, ते निसर्गाचे नियम फार महत्त्वाचे आहेत. जरी तुम्ही अनिष्ट मार्गाने पैसा मिळवला, तुम्हाला काही झालं नाही या जन्मात म्हणा किंवा या आताच्या आयुष्यात काही झालं नाही, शिक्षा झाली नाही, तरीसुद्धा निसर्गाचे जे नियम आहेत ते इतके महत्त्वाचे आहेत की ते तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून निसर्गाचे नियम काय आहेत, किती आहेत हे मी आता सांगत नाही, कारण तो वेळ जाईल. माझी हीच अडचण झालेली आहे की प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याची माझी जी पद्धत आहे त्या पद्धतीला मला इथे आळा घालावा लागतो, कारण विषय आपला पैसा आणि पुण्य आहे. तर हे जे निसर्गाचे नियम आहेत त्यात मी काल सांगितलं ॲक्सिडेंट रिॲक्शन हा सर्वात महत्त्वाचा, आणि त्या ॲक्सिडेंट रिॲक्शनप्रमाणे मल्टिप्लाईड मॅग्निफाईड तेही मी काल सांगितलं. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की आपण जे काही करतो त्याची रिॲक्शन होतेच. आणि सुखाची किंवा दुःखाची, म्हणजे आपण जेव्हा सुख देतो किंवा दुःख देतो तेव्हा त्याची रिॲक्शन मल्टिप्लाईड मॅग्निफाईड असते, एवढं लक्षात ठेवायचं. ही गोष्ट लक्षात ठेवली की मग तुम्हाला जीवन कसं जगावं हे तुमच्या ध्यानात येईल. आणि म्हणून पैसा कितीही जरी महत्त्वाचा असला तरी तुम्ही जर चांगल्या मार्गाने तो मिळवला तर तुम्हाला तो सुख देईल. आणि अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा कोणालाही कधीही सुख देऊ शकत नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणून पैशाबद्दल मी आता जास्त बोलत नाही. आता पुण्य, जिथे पैसा उपयोगी पडत नाही तिथे पुण्य उपयोगी पडतं हे पहिलं लक्षात ठेवायचं. जेथे पैसा उपयोगी पडत नाही तेथे पुण्य उपयोगी पडतं. आता पुण्य कशाला म्हणायचं हा पुन्हा प्रश्न आला, कारण पाप पुण्याच्या संकल्पना इतक्या बोथट झालेल्या आहेत, वापरून वापरून इतक्या गुळगुळीत झालेल्या आहेत की ते अर्थहीन शब्द झालेले आहेत, किंबहुना टवाळीचे शब्द झाले आहेत. पाप पुण्य हा शब्द काढल्याने वाटला की हा कुठला तरी माणूस जुन्या जमान्यातला दिसतो असं म्हटलं जातं.
पण पाप पुण्याच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्या पाठीमागे जे विज्ञान आहे ते मी सांगू इच्छितो. माणूस ज्यावेळेला कर्म करतो त्यावेळेला ते कर्म कुठे जातं असा प्रश्न निर्माण होतो. आपण कर्म केलं पण त्याचं फळ मिळालं नाही तर ते कर्म जातं कुठे? ते आकाशात जातं का स्वर्गात जातं का नरकात जातं, कुठे जातं ते कर्म? ते कर्म कुठे जात नाही. त्या कर्माचा जो एक ठसा आहे तो ठसा आपल्या सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर उमटतो आणि अंतर्मनाच्या द्वारे तो हृदयाच्या बँकेत जमा होतो. काही मी म्हटलं तुमच्या लक्षात आलं नसेल याची मला कल्पना आहे. गंमत अशी आहे की बँक दोन प्रकारच्या असतात. एक आपण ज्याला आपण दररोजची बँक म्हणतो, कन्व्हेन्शनल बँक, आपण जी आपण दररोज वापरतो ती बँक, आणि आपल्या आतमध्ये हृदयामध्ये एक बँक आहे त्याला डिव्हाईन बँक असं मी नाव दिलेलं आहे. डिव्हाईन बँक ह्याच्यामध्ये कुठल्याही तरी जी अंधश्रद्धा नाही हे लक्षात ठेवा, हे मी पटवून देणारच आहे. पण डिव्हाईन बँक ज्याला आपण म्हणतो ती आपल्या या हृदयामध्ये आहे. आता कालच मी तुम्हाला सांगितलं हृदय हृदय म्हणजे तरी काय. हृदय हृदय हा शब्द जो आहे तो ज्याला आपण ॲनॉटॉमी म्हणतो त्यातलं जे हृदय आहे ते वेगळं, अध्यात्मामध्ये जे हृदय म्हणतात ना ते हृदय जे आहे ते हृदय दुसरं तिसरं काय नसून ते म्हणजे जाणीवेचा खोल टप्पा म्हणजे हृदय. जाणीव ज्याला आपण म्हणतो, जाणीव म्हणजे डिवाईन कॉन्शियसनेस. आता हा कॉन्शियसनेस हा जो शब्द आहे जाणीवेला तो सुद्धा खरं सांगायचं म्हणजे अपुरा आहे. पण दुसरा शब्द अजून तरी मला मिळालेला नाही म्हणून डिवाईन कॉन्शियसनेस म्हणजे दिव्य जाणीव आणि डिवाईन इंट्युशन म्हणजे दिव्य नेणीव असे मी दोन शब्द सांगतो तुम्हाला. हे जे डिवाईन कॉन्शियसनेस आणि डिवाईन इंट्युशन आहे हे आपल्या जीवनामध्ये सर्व काही करत असतं पण त्याची जी डिव्हिनिटी जी आहे ते डिव्हिनिटी शरीराचं माध्यम ज्यावेळेला आपण स्वीकारतो त्यावेळेला त्याची डिव्हिनिटी गडूळ होते आणि त्याचं रूपांतर कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड याच्यामध्ये होतं. त्याप्रमाणे गडूळ झाल्यामुळे तिचं रूपांतर कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये होतं. आता हे जे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड आहे त्याचं जे मूळ आहे ते दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव म्हणजे डिवाईन कॉन्शियसनेस आणि डिवाईन इंट्युशन आहे. मी ज्याला डिवाईन कॉन्शियसनेस म्हणतो आणि डिवाईन इंट्युशन म्हणतो ते म्हणजे आपलं जाणीवेमध्ये असणारा जो खोल टप्पा मी जो म्हटलं ना तो आहे दिव्यत्वाचा. आणि त्या ठिकाणी सगळं काही रेकॉर्ड केलं जातं. मगाशी म्हटल्याप्रमाणे जो ठसा कर्माचा ठसा जो उमटतो आपल्या जाणीवेवर तो अंतर्मनाच्या द्वारे डिवाईन कॉन्शियसनेसमध्ये डिवाईन इंट्युशनमध्ये तो जमा होतो आणि अशा तऱ्हेने आपलं कार्य चाललेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल हे कार्य इतकं अचूक चाललेलं आहे. तुम्ही कर्म केलं की ते पहिलं रेकॉर्ड होतं, दुसरं ते आपल्या सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर त्याचा ठसा उमटतो आणि तिसरं म्हणजे ते डिवाईन इन बँकमध्ये ते जमा होतं. तुम्ही म्हणाल कशावरून? हे तुम्हाला अनुभव घेता येईल त्याचा. हे कशावरून? हे तुम्हाला अनुभव घेता येईल की आपण जे काही करतो त्याचे जे ठसे उमटतात ते कुठे आकाशात जात नाही, ते ताबडतोब रेकॉर्ड होतात. टेप रेकॉर्डर जसा असतो ना, म्हणजे हे जसं डिवाईन बँक मी सांगितलं तसं आपल्या ठिकाणी डिवाईन टेप रेकॉर्डर पण आहे.
मग टेप रेकॉर्डर डिवाइन आहे, डिवाइन माइंड, डिवाइन बँक आहे, हे जे आपल्या ठिकाणी आहे याची आपल्याला जाणीव नाही. आणि हा विषय इतका नवीन आहे की आतापर्यंत कुठल्याही संस्कृतीमध्ये सांगितला गेलेला नाही. पाश्चात्य संस्कृती म्हणा, इतर संस्कृती म्हणा किंवा आपली हिंदू संस्कृती म्हणा, हा विषय कुठेही मांडलेला नाही. म्हणून तो तुम्हाला कठीण वाटेल. आणि हा विषय इतका नवीन आहे की आतापर्यंत कुठल्याही संस्कृतीमध्ये सांगितला गेलेला नाही. पाश्चात्य संस्कृती म्हणा, इतर संस्कृती म्हणा किंवा आपली हिंदू संस्कृती म्हणा, हा विषय कुठेही मांडलेला नाही. म्हणून तो तुम्हाला कठीण वाटेल, म्हणून तो कठीण वाटेल. पण तो समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता जर समजलं नाही तर पुस्तकात वाचा, म्हणजे तुम्हाला ते चांगलं समजेल. एक लक्षात ठेवायचं की हे शरीर जे आहे हे डिवाईन आहे. हा एक सिद्धांतसुद्धा जीवनविद्येने जो मांडलेला आहे तोसुद्धा आतापर्यंत कोणी मांडलेला नाही, की हे शरीर जे आहे हे डिवाईन आहे. शरीराचा प्रत्येक पार्ट डिवाईन आहे. प्रत्येक पार्ट, डोळा घ्या, कान घ्या, नाक घ्या, दात घ्या, प्रत्येक पार्ट आपल्याला जो दिसतो तो आतमध्ये जो आहे तो लिव्हर काय, हृदय काय, अमुक काय, तमुक काय, हे सगळं दिव्य आहे. आपल्या ठिकाणी जी कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, अंतरेंद्रिय आहेत, तीसुद्धा दिव्य आहेत. आपल्या ठिकाणी स्मरणशक्ती जी आहे त्याची दोन अंग आहे, एक स्मृती आणि एक विस्मृती, तीसुद्धा डिवाईन आहे. आणि आपल्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती नांदते, सच्चिदानंद स्वरूप, ती तर डिवाईन आहेच. म्हणजे शरीरापासून तर थेट चैतन्य शक्तीपर्यंत हे सगळं डिवाईन आहे. एक, त्याचबरोबर ही डिव्हिनिटी जी प्रगट झालेली आहे जगरूपाने, विश्वरूपाने, तेसुद्धा डिवाईन आहे. तेसुद्धा डिवाईन आहे. तुम्ही या ठिकाणी बसलेले सगळी माणसं जी आहे, स्त्री पुरुष, सर्व डिवाईन आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत आहे असं कसं, तर त्याचा अर्थ असा की तुम्ही त्याचा कधी विचारच केलेला नाही. आपल्या या डिव्हिनिटीचा आणि डिवाईन आपल्या ठिकाणी जे पार्ट्स आहेत त्याचा तुम्ही कधी विचारच केलेला नाही. आयुष्याचा आपण कधी विचार केलेला नाही, जीवनाचा आपण कधी विचार केलेला नाही, जीवनशक्तीचा आपण कधी विचार केलेला नाही. आणि ह्याच्यामुळे परिणाम असा झालेला आहे की आपल्याला शरीराचं महत्त्व समजलेलं नाही. इतकंच नव्हे तर सगळे संप्रदाय शरीराला शिव्या देतात. शरीर म्हणजे नाशिवंत आहे, शरीर म्हणजे त्याज्य आहे, शरीर म्हणजे मिथ्या आहे, वगैरे वगैरे. शरीराची निंदा जेवढी करता येईल तेवढी सगळ्या संप्रदायाने केलेली आहे. जीवनविद्येने उलट सांगितलं, शरीर डिवाईन आहे. ही डिव्हिनिटी जी आहे त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला दोन प्रवचनं करायला पाहिजे. ही डिवाईन कसं आहे, प्रत्येक गोष्ट डिवाईन कशी आहे. आपली एक जीभ घ्या, ही जीभसुद्धा किती डिवाईन आहे. आणि त्याच्याचबरोबर डेव्हिल पण तिथे आहे. म्हणजे डिव्हिनिटी तर आहेच, पण ज्याला आपण डेव्हिल म्हणतो तोही त्याच्याच बरोबर आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून शरीराच्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती नांदते आणि तिचा जो आविष्कार कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये झालेला जो आहे त्याच्याबद्दल आपण सध्या बोलूया, कारण तो विषय घ्यायला आपल्याला वेगळी प्रवचनं करावी लागतील. तर कॉन्शियस माइंड ज्याला असं आपण म्हणतो ते आपण कॉन्शियसली सर्व काही जे करतो ते कॉन्शियस माइंडतर्फे करतो. आणि आपल्या ठिकाणी जे आपोआप चाललेलं आहे, आता तुम्ही जेवता, आतमध्ये आपोआप त्याचं कार्य सुरू होतं, पचनशक्तीचं वगैरे, आणि मग रक्त वगैरे वगैरे निर्माण करण्याचं कार्य आपोआप चाललेलं असतं, आपोआप. परमेश्वराची जी मी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या या शरीरालासुद्धा तंतोतंत लागू आहे, लक्षात ठेवा. निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. आता इथे लक्षात घ्या, निसर्ग नियमाने हे शरीर मंडित आहे.
विश्व जसं निसर्गाच्या नियमाने मंडित आहे तसं हे शरीर पण निसर्गाच्या नियमाने मंडित आहे. एक ते ऑटोमॅटिक आहे, त्याला कोणी किल्ली दिलेली नाही, ते आपोआप चालतं, सगळं काही आपोआप करत असतं. त्याचप्रमाणे ते सेल्फ रेग्युलेटरी आहे, म्हणजे आप स्वतः स्वतःला ते रेग्युलेट करतं. ते नैसर्गिक आहे, म्हणजे नॅचरल आहे. आपलं शरीर जेव्हा निर्माण झालं आईच्या पोटात असल्यापासून जे निर्माण झालं, कोणी हात लावले त्याला आणि कोणी शेप दिलाय, ते निर्माण नैसर्गिक पद्धतीने किंवा डिवाईन पद्धतीने ते निर्माण झालं. मला सांगायचा मुद्दा असा की त्याच्यामध्ये सेल्फ रेग्युलेटरी आहे, ऑटोमॅटिक आहे, निसर्गाचे नियम आहेत, नैसर्गिक आहे आणि सिस्टीमॅटाइज ऑर्डर. ऑर्डर म्हणजे व्यवस्था. आपल्या ठिकाणी जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सिस्टीम आहे. तुम्हाला दोन डोळे आहेत, मला पाठीमागे दोन डोळे नाही आहेत. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला दोन डोळे पुढेच आहेत, कोणालाही पाठीमागे नाही. प्रत्येकाचे डोळे कान बघा, ही व्यवस्था ज्याला म्हणतात. ह्या व्यवस्थेची गंमत अशी आहे की माणसाला माणूस होतो, वाघाला वाघ होतो, लांडग्याला लांडग्या होतो, कोल्याला कोला होतो. असं कधी होत नाही की वाघाला कोला, सिंहाला लांडगा, असं कधी होत नाही. माणसाला माणूसच होतो. मला एकाने प्रश्न विचारला, परमेश्वराबद्दल बोलत असताना मला प्रश्न विचारला एका नास्तिक माणसाने, परमेश्वराला कोणी निर्माण केला? हा बराच प्रश्न अनेक लोक विचारतात, तर तुमच्याही कानावर असू द्या. मी त्याला असं उत्तर दिलं, परमेश्वराला निर्माण केला परमेश्वराने. मग ते कसं काय? म्हटलं तुला कोणी निर्माण केला? तू माणूस आहे ना, मग तुला कोणी निर्माण केला? म्हणाले माणसाने. तुझ्या वडिलाने कोणी निर्माण केला? माणसाने. म्हणजे माणूस माणसाला निर्माण करतो जसं परमेश्वर स्वतःलाच निर्माण करतो, आणि म्हणून परमेश्वराला निर्माण करणारा परमेश्वरच आहे, अन्य कोणी असू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. हे मी काय सांगतो आहे की ही जी व्यवस्था जी आहे, ही व्यवस्था जशी तुमच्या आमच्या ठिकाणी आहे. आता या व्यवस्थेबद्दल मी बोलत नाही, पण खूप बोलण्यासारखं आहे, कळलं की नाही? खूप, पण ते मी बोलत नाही आता कारण वेळ जाईल. तर ही जी व्यवस्था जी आहे ती विश्वात पण तुम्हाला दिसेल. विश्वात तुम्ही जिथे पाहाल तिथे व्यवस्था आहे. ती बिघडवण्याचं काम माणूस करतो हा भाग वेगळा, पण जिथे पाहाल तिथे व्यवस्था आहे. आता माणसाने सगळंच काही बिघडवलं आहे असं नव्हे, माणसाने पुष्कळ चांगल्याही गोष्टी केलेल्या आहेत. किंबहुना माणसाने प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे विज्ञानाच्या बळावर, हेही आपण मान्य केलं पाहिजे. प्रतिसृष्टी निर्माण केली म्हणजे काय केलं हे सुद्धा लोकांना माहिती नाही, कारण एका इंजिनियरने मी जेव्हा त्याला सांगितलं प्रतिसृष्टी म्हणजे काय, तर तो म्हणतो अरे आम्हाला माहितीच नव्हतं. माणसाने म्हणजे बघा, देवाने सृष्टी निर्माण केली, माणसाने प्रतिसृष्टी निर्माण केली. देवाने जी सृष्टी निर्माण केली ती आणि माणसाने निर्माण केली ती, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. देवाने निर्माण केलेली जी निर्मिती आहे, उदाहरणार्थ माणूस उडू शकत नाही, पण विज्ञानाने माणसाने जे काही प्रतिसृष्टी निर्माण केली, आज माणूस विमानातून प्रवास करू शकतो. पूल बांधलेले आहेत आपण, घरं बांधलेली आहेत, मोबाईल काय, टेलिफोन काय, अमुक आहे, ही सगळी प्रतिसृष्टी आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. सृष्टी काय आहे? दगड, विट्या, चुना, अमुक तमुक, लोखंड वगैरे वगैरे हे सगळं, पण हे एकत्र करून घर बांधणं ही प्रतिसृष्टी आहे. तर सांगायचा मुद्दा असा की विज्ञान ज्याला आपण म्हणतो त्या विज्ञानाचं महत्त्व आहेच, त्याचं कधी त्याला कमीपणा कधी देता कामा नये. आणि विज्ञान हे फार श्रेष्ठ आहे. विज्ञानाच्या बळावर आपण पुष्कळ मजल मारू शकतो. विज्ञानाच्या बळावर पुष्कळ माणसांना सुखी करता येणं शक्य आहे. लोक करत नाही तर कारण विज्ञानाचा दुरुपयोग करतात म्हणून. म्हणून विज्ञानाला मी फार महत्त्व देतो आणि त्याच्या जोडीला मी ब्रह्मज्ञानालाही महत्त्व देतो, प्रज्ञानालाही मी महत्त्व देतो. कारण दोन्हीचा बॅलन्स झाल्याशिवाय मानवी जीवन सुखी होणार नाही असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आनंदात आई
तुझे गोड नाम मुखात खंड